जय हिंद, जय महाराष्ट्र. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार. तर कसे आहात सर्व? मी अमन सुनील दहिगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आजचा जो व्लॉग आहे तो आता आम्ही निघालो आहे उमरखाडीच्या राजाला, म्हणजे आज आगमन आहे उमरखाडीच्या राजाचं आणि त्यासोबत खूप गणपतीचं आगमन आहे आज, म्हणजे खूप मंडळांचं आगमन आहे. तर आम्ही आमची टीम घेऊन निघालो आहे. तिथं मयूर आहे, तिथं हॅरी आणि हॅरीन आहे, हॅरी आणि हॅरीन. आणि त्याचसोबत म्हणजे हा तर असा आगमन बघायला चाललो आम्ही, आणि त्यासोबत आज रोटो फायटर ग्रुपचा कॉल आहे. तर मी जाणार आहे संध्याकाळी आपल्या चेंबूर घाटल्यामध्ये, तर तिकडे जायचं आहे. आजचा असा आहे. आता पहिले आपण जाऊया आगमन बघायला, तर डायरेक्ट तिथेच भेटूया. मागे बघू शकता आवाजचा फोटोशूट चालू आहे, आणि इकडे मागे बघू शकता लोक वाट बघतात सगळ्यांची नुसती. हाय मयुरी, इकडे तर व्हायचा गेणार आहे, इथं तर व्हायचा गेणार आहे. बाकी गणपती बघायला जायचं आहे, गणपती राहिलं तिथं आणि याचा फोटोशूट राहिला इथं, कोण सोडतच नाही आम्हाला. चला तुम्हाला डायरेक्ट भेटतो आता, डायरेक्ट उमर गाडीचा राजा. तूच घे सगळं, माझाच ब्लॉग आहे, मीच घेतो. ब्लॉग चालू आहे, ब्लॉग चालू आहे. सगळीकडे सबस्क्रायबर मिळतात, सर्वीकडे. आमची लालबागची गणेश नगरी पूर्ण भरली आज, आणि हाच माहोल जो बघायला भेटेल तो चिंतामणीच्या आगमनाला. डबल डबल काय जागा नाही, उभारायला जागाच नाही. सुंदर असा पाऊस लागलेला आहे आपल्याला. त्या तुतुल पुतुल, त्या ए त्या तुतुल पुतुल, त्या हा
पाऊस आला भाई, मजबूत पाऊस आला. अरे क्या झूठ बोल रहे, लास्ट ब्लॉग में एक साथ में थे. हाँ पाऊस आलाय, मजबूत पाऊस आलाय. Thank you.
होते A few moments later. अरे क्या भाई किधर थे तुम? चालू है ना कुठं चेंबूरला बोललो तुला हा चेहरा लक्षात ठेवा हा चेहरा अरे संपायला आलं सगळं झालं आमचं फिरून वगैरे आणि इथं आपला वडापाव वगैरे खाल्ला इथं सोडापाव होता सोडा वगैरे पियालो आणि आता 5:30 वाजलेत तुम्हाला मी सकाळी पण सांगितलं आपल्या चेंबूरला जायचं आहे तर ह्या ब्लॉगचा पार्ट 2 पण बनवणार आहे म्हणजे दुसऱ्या पार्टपर्यंत जाईल एका पार्टमध्ये पूर्ण नाही होणार त्यामुळे तर झाला हा ब्लॉग इथपर्यंत होता ह्याच्या अगोदर आपण नवीन पार्ट 2 पण बनवत आहे जो मला चेंबूरला जायचं आहे तर हा ब्लॉग खूप एन्जॉय केला मी आम्ही तर एन्जॉय केला खूप लालबागला जाऊन आपल्या मुंबईच्या गणेशनगरीमध्ये आणि तुम्ही पाहिलीत आपली गणेशनगरी कशी आहे तर ही तर सुरुवात होती अजून पुढे खूप बाकी आहे म्हणजे लालबागमधल्या अजून आगमन खूप बाकी आहेत तर चला आता मी निघतो चेंबूरला जायला आपण आता भेटू पार्ट 2 या ब्लॉगच्या तर तोपर्यंत जय जय महाराष्ट्र खतम बाय बाय टाटा गुड बाय गया।